नमस्कार, मी राजेश बंचर कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड थ्रू काकांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तरी काका, तुमचं नाव? जगन्नाथ ताले बोरियाळगाव. तालुका? खामगाव. जिल्हा? बुलढाणा. बुलढाणा. तर मी 4 दिवस आधी किंवा 5 दिवस आधी त्यांच्या शेतामध्ये आलो होतो. त्यांना बीमॅक्स रिकमेंड केलं, त्यांचं सेटिंगचा थोडा प्रॉब्लेम असल्याच्यानं मी बीमॅक्स त्यांना रिकमेंड केलं. त्यांनी त्याचा वापर केला, त्यांना कसे रिझल्ट आले, कसे प्रॉब्लेम आले, नंतर त्यांचा काय फायदा झाला बीमॅक्स वापरून, हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊ. काका, तुम्हाला बीमॅक्सचा नेमका कसे रिझल्ट आले, काय प्रॉब्लेम होता आधी नंतर? 8 दिवसाच्या पूर्वी आमच्या शेतात मधमाशीच नव्हती. क्रॅशिंग एवढाले फळं होऊन पिवळे पडायचे. बर. पिवळे पडून ते गळून जायचे. बर. पण योगायोग आपली तुमची माझी खामगावला भेट झाली. त्यानंतर तुम्ही शेतात आले, शेतात येऊन तुम्ही बीमॅक्सचा वापर करायला सांगितला. हा बीमॅक्सचा वापर एक पंपाले 200 ग्रॅम या पद्धतीनं वापर केला. वापर केल्यावर दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक माशी मळत माशी येणं चालू, मधमाशी येणं चालू झाली. मधमाशी येऊन लगेच क्रॅशिंग सुरू झाले. तर 8 दिवसाच्या अंदर एकदम भरपूर पाहिजे तेवढी क्रॅशिंग पूर्ण सेटिंग मालाची झाली. चांगली रिझल्ट आले तुम्हाला? चांगले रिझल्ट. सेटिंग मधमाशीचा प्रादुर्भाव काही असा हे वाटलं नाही? नाही, मधमाशी आली, पहिले काहीच नव्हती. आता लगेच ते फवारल्याबरोबर दुसऱ्या दिवसपासून मधमाशी येणं चालू झालं. तर तुम्ही शेतकऱ्याला बीमॅक्सबद्दल काय रिकमेंड करता? शेतकऱ्याला मी एवढंच सांगू शकेल की बघ, तुम्ही बीमॅक्स, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल सेटिंगचा टरबूजमध्ये का कोणत्याही वेलवर्जीमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे बीमॅक्स वापरू शकता कोरोमंडलचा.